विख्यात साहित्यिक व तरुण भारताचे संपादक श्री ग त्र माडखोलकर यांची प्रसाद प्रशंसा. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्या या ग्रामगीतेला प्रस्तावना लिहिण्याची आज्ञा मला केली. हा खरोखरी त्यांचा मजवर अनुग्रह होय, आणि तोही अनुग्रह अगदी अपात्र आणि अनअधिकारी अशा व्यक्तीवर, कारण मी महाराजांप्रमाणे साक्षात्कारी किंवा कर्तृत्वांतर नाहीच, पण ज्याला ग्रामीण जीवन म्हणतात त्याचाही अनुभव मला रतिमात्र सुद्धा आलेला नाही. माझे सर्व आयुष्य शहरात आणि तेही वृत्त व्यवसायाशी संबंधित असे बैठे उद्योग करण्यात गेलेले आहे. तेव्हा आत्मानुभव आणि ग्रामानुभव हे दोन्ही नसलेल्या माझ्यासारख्या एका पढीक पत्रकाराला महाराजांनी आपल्या ग्रामगीतेला प्रस्तावना लिहिण्याचा आदेश द्यावा ही संत कृपा म्हणावी की सद्गुरूची उरफाटी खूण म्हणावी? मला तरी संत कृपा आणि सद्गुरूची उरफाटी खूण या दोहोंचाही मेळ त्यांच्या या आज्ञेत पडला असल्याचा आनंददायक अनुभव ही ग्रामगीता वाचल्यावर आला. महाराजांची भजने मी अनेकदा अनेक ठिकाणी अतृप्त मनाने ऐकलेली आहेत, व त्याबरोबर त्यांचे वक्तृत्व मी अनेक संमेलनात नानापरींनी उच्चंबळून प्रकट झालेले अनेकदा पाहिलेले आहे. त्यांच्या भजनात आणि त्यांच्या वक्तृत्वात जो विलक्षण प्रसाद आहे, तो त्यांच्या व्यक्तित्वातून आविर्भूत होऊन त्यांच्या वाणीत आणि वाङ्मयात उतरलेला आहे. याची प्रचिती मी त्यांच्या सान्निध्यात घेतलेली आहे. इतकेच नव्हे तर 25 वर्षापूर्वी मी त्यांची नागपूरच्या चिटणवीसपुऱ्यात अगदी विचित्र अशा उन्मत्तावस्थेतील कुमारमूर्ती मोठ्या कुतूहलाने पाहिलेली असल्यामुळे त्यांच्याबरोबर प्रवास करत असताना मी त्यांना धिटाईने असाही प्रश्न एक वेळ केला होता की त्या चमत्कारिक अवस्थेपासून हजारो लोकांना कार्यप्रवृत्त करण्याचे लोकोत्तर सामर्थ्य अंगी येण्यापर्यंत आपल्या व्यक्तित्वाचा हा जो अलौकिक विकास झाला तो कशा रीतीने झाला हे आपण मला सांगाल का? हा माझा प्रश्न ऐकून महाराजांनी माझे हात घट्ट धरले आणि ते मोठ्याने हसले. ते त्यांचे हास्यही प्रसन्न आणि अर्थपूर्ण होते. त्या हास्याने जणू त्यांनी मला असे सुचवले की माझ्या जे हे परिवर्तन झाले आहे ते कशा रीतीने झाले हे मी तुम्हाला कसे सांगणार, कारण ती सुद्धा एक गूढ अशी गुरुकृपाच होय. म्हणून प्रस्तुत ग्रंथाचा विषाणुक्रम पाहताच मी प्रथम आत्मानुभव हा 37वा अध्याय उत्सुकतेने वाचला. त्यात महाराजांनी स्वतःच्या जीवनविकासाचा जो उलगडा केलेला आहे तो वाचून मला त्यांच्या व्यक्तित्वाच्या विकासाची थोडीशी कल्पना आली. परिप्रारब्ध भोग आडवा पडे, विषयांकडे वृत्ती ओढे, कधी दुष्परिणाम घडे देहधारणे मी, म्हणूनही निघालो घर सोडून बावळट ऐसा वेश घेऊन, कधी कधी विसरो देह भान चिंते ते देवदर्शनाच्या, राहिलो वनी घोर राणी रानवट लोकी धनिका भुवनी, अनेक अनुभव आले जीवनी स्फुरले मनी सद्भाव, काही योगाचे साधन थोडे अध्यात्म वाचन, विशेष विश्व निरीक्षण केले मनन सर्व काळ. किंबहुना ही संपूर्ण गीता काळजीपूर्वक वाचल्यावर मला असे वाटले की तीत महाराजांच्या व्यासंगाचे आणि चिंतनाचे, अवलोकनाचे आणि अनुभूतीचे मोठे लोभस प्रतिबिंब पडलेले आहे. त्यांचे व्यक्तित्व, विचार आणि कार्यपद्धती यांचा साक्षात आदर्शच जणू त्यांनी या गीतेच्या रूपाने जनतेपुढे ठेवलेला आहे. त्या दृष्टीने या ग्रामगीतेला महाराजांचा जीवनग्रंथच म्हणणे खरोखरी योग्य होईल. तिला प्रस्तावना लिहिण्याची आज्ञा मला करण्यात त्यांची अपेक्षा अशी असावी की माझ्या मनात त्यांच्यासंबंधी जी जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे
त्यांना जाणून घेण्याची जी प्रवृत्ती बळावलेली आहे ती या गीतेच्या वाचण्याने परस्पर तृप्त होऊन जाईल। म्हणूनच मी म्हणतो की त्यांची आज्ञा ही संतकृपाही आहे आणि गुरुची उरफाटी खूनही आहे। मी वर त्यांच्या व्यक्तित्वात वाणीत आणि वाङ्मयात विलक्षण प्रसाद असल्याचा जो उल्लेख केला आहे तो किती यथार्थ आहे याची कल्पना ही ग्रामगीता वाचून उत्कृष्ट रीतीने येईल। प्रसाद हा शब्द मी साहित्य आणि अध्यात्म या दोन्ही शास्त्रातील अर्थांनी येथे योजलेला आहे। त्यांच्या ओव्या या जितक्या सहज सुंदर आणि आबाल सुबोध आहेत तितकाच त्यातील विचारांचा परिपाकी केव्हा रसाळ केव्हा तीक्ष्ण तर केव्हा कटू वाटण्यासारखा असून सुद्धा एक प्रकारची नितांत सहृदयता आणि विशालता त्यात ओतप्रोत भरलेली आहे। आपल्याला ही गीता लिहिण्याची स्फूर्ती कशी झाली हे सांगताना त्यांनी असे उद्गार काढले आहेत की पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलो असता चंद्रतीर पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलो असता चंद्रभागे तीरी स्फुरू लागली ऐसी अंतरी विश्वाकार वृत्ती मानव मात्राचे प्रथम माहेर आपुले गाव त्यातील घर यातून प्रगती करीत सुंदर पुढे जावे विश्वाच्या गावची जरी उत्तम नसले तरी देशाचे भवितव्य ढासळले गावची जरी उत्तम नसले तरी देशाचे भवितव्य ढासळले ऐसे मानावे जाणत्याने भले हृदया माझी जाणावे ग्राम हेची मंदिर ग्रामातील जन सर्वेश्वर सेवा हेची पूजा समग्र हाची विचार निवेदावा। त्यांचे सर्व आयुष्य जरी खेडेगावात आदर्श खेडी निर्माण करण्याच्या प्रयत्नात गेलेले असले तरी त्यांनी सर्व ठिकाणी प्रवास आणि प्रचार केलेला असल्यामुळे या गीतेच्या 41 अध्यायात त्यांचे मार्मिक निरीक्षण तदानुषंगाने केलेले लोकसमाजाचे दोषाविष्करण आणि मार्गदर्शन या तिहींचा उत्तम मेळ पडलेला आढळतो। सध्याच्या परिस्थितीत खेड्यातून सुद्धा आश्रम काढणे आणि चालवणे किती कठीण झालेले आहे याचे वर्णन करताना ते म्हणतात उपभोग सकलांचे वाढले राहणी माझी अंतर पडले सभोताली तार चढले विषय सतारीचे मुलींचे विद्यालय अलग नाही विधवाही शृंगाराविन न राही धाक कोणाचा कोणाही उरला दिसेना नटवेश घुसले जीवनी घुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी अध्यापक तोच विलासी व्यसनी शृंगार काव्य शिकवितो रस्तो रस्ती खाद्यपेये वैभवशाली विद्यालये चैन हेच जणू जीवन ध्येय कोणी सोय लावावी कोणा। या गीतेच्या 41 अध्यायात सद्धर्म मंथन पंचक लोकवशीकरण पंचक ग्राम निर्माण पंचक दृष्टिपरिवर्तन पंचक संस्कारशोधन पंचक प्रेम धर्म स्थापन पंचक देवत्व साधक पंचक आणि आदर्श जीवन पंचक अशी एकंदर 8 पंचके असून त्यात ग्रामजीवनाच्या पुनर्घटनेचा प्रपंच जसा सर्व तपशिलात शिरून खोलवर केलेला आहे तसाच हरेक बारीक सारीक बाबतीत सुद्धा ध्येयवादाची दिशा धरून दूरवरही केलेला आहे। खेडूतांच्या रोजच्या आयुष्यक्रमातील एकही बाब महाराजांच्या बारीक नजरेतून सुटलेली नाही व ती सुधारण्याचे उपाय सुचवताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा संकोच केलेला नाही। त्या दृष्टीने ही ग्रामगीता म्हणजे खेडूतांच्या तात्विक जीवनापासून तो धार्मिक जीवनापर्यंत सर्वांगीण जीवनाच्या पुनर्घटनेचा एका परीने सूत्रग्रंथच आहे असे म्हटले तरी शोभेल। भूवैकुंठ या 38व्या अध्यायात त्यांनी आदर्श खेड्याचे जे कल्पनाचित्र रेखाटले आहे ते उदात्त असून तशा प्रकारची खेडी जर या भारतात निर्माण झाली तर त्याचे राष्ट्रीय पुनरुत्थान सहजगत्या घडून येईल।
या गरम गीतेचा एक चमत्कृतीजनक विशेष मला फार जाणवला. तो विशेष हा की आपल्या लोकसमाजाची परंपरागत धर्मदृष्टी आणि आधुनिक लोकशाहीचे नवे तत्वज्ञान या दोहोंचा मेळ महाराजांनी त्यात मोठ्या कौशल्याने घातलेला आहे. आज शहरातील पांढरपेशा वर्गाचे जीवन हे निधर्मी म्हणा किंवा धर्मलंड म्हणा होऊन गेलेले आहे. कोणत्याच प्रकारच्या धर्मशीलतेला त्यांच्या जीवनात थारा उरलेला नाही. जगातील इतर कोणत्याही सुशिक्षित समाजात जो धर्मशीलतेचा अभाव सहसा दृष्टीस पडत नाही तो आमच्या सुशिक्षित हिंदू समाजात फार मोठ्या प्रमाणात अनुभवाला येत आहे. या दृष्टीने आज पाहिले असता शहरातील उच्चवर्णीय पांढरपेशा सुशिक्षित समाजाला भारतीय समाज म्हणणे खरोखरीच कठीण जाईल. खरा भारतीय समाज आज खेड्यातच आहे व ही ग्रामगीता त्या समाजाला अनुलक्षूनच लिहिलेली असून त्याचे परंपरागत धर्मजीवन धर्मशीलतेचा धागा न तोडता आधुनिक परिस्थितीला अनुरूप अशा रीतीने कसे बदलता येईल आणि सुधारता येईल याचे प्रतिपादन मोठ्या जाणीवेने आणि जिव्हाळ्याने या गीतेत केलेले आहे. महाराजांनी ग्रंथमहिमा वर्णन करताना असे म्हटले आहे की ग्रामगीता माझे हृदय त्यात बसले सद्गुरु राय बोध त्यांचा प्रकाशमय दीपोनी सोडील ग्रामासी. शब्दरचना गावंढळ हे मी समजतो मनी प्रांजळ दोष तो माझा सकळ गुण तो थोरांचा वालुका पात्री गंगाजळ ते पापनाशक मधुर निर्मळ तैसे वाचक श्रोते केवळ शुद्ध घेवत समजोनी. मला आशा आहे की ही ग्रामगीता महाराष्ट्रातील सर्व खेड्यापाड्यात घरोघर आदराने वाचली जाईल आणि तिच्यातील उपदेशांचे प्रतिबिंब खेडूतांच्या रोजच्या जीवनात लवकरच पडलेले दिसेल. गत्र माडखोलकर 1-55 नागपूर.